आपला हा तिसरा किल्ला ज्याचं नाव आहे सदाशिवगड. अजून सदाशिवगडावरील आता वर सगळं आहे म्हणजे खूप सारी बघायला एवढी इंटरेस्टिंग प्लेसेस आहेत, तर मी तुम्हाला ते दाखवतो. पाय सुशकल मित्रांनो, आज आपण आलो आहे सदाशिवगडाला भेट द्यायला, जो आहे हजार माची या गावात आणि आहे कराड जिल्ह्यात, म्हणजे कराड तालुक्यात आणि सातारा जिल्ह्यात. आता आपण सुरू करू चढाई. बोर्ड आहे स्वच्छता राखा. महादेव मंदिर असे लिहिलेले आहे. पिण्याचे पाणी किल्ल्यावर पिण्याचे पाण्याची पण सोय आहे. पण सगळ्यात चांगली गोष्ट इथं झाडे झुडप खूप चांगली लावलेली आहेत. आता इथं चांगलं केलं म्हणजे झाडे लावलं आणि त्याच्या साईडला प्लास्टिक बॉटल्स आणि प्लास्टिक टाकले आहेत. असे करू नका. काय मंदिर विरक्त मंदिर विरक्त मंदिर ओके हे बरे झालं. मस्त कट्टा पण एकच केला ना ते कट्टा. हा एकच केला त्याला म्हणलं तू दोन इटा इकडे लाव. मित्रांनो किल्ला चढायला अर्धा ना तर पाऊण तास लागू शकतो आणि पूर्ण वरपर्यंत पायऱ्या आहेत. नवीन बनवले जुन ते कळत नाहीये. आपण मी म्हणू शकतो त्या पायरीवर जे लिहिले ते जुने खळीच लिहिले असेल. आपण अर्ध पूर्ण म्हणजे चढलो आहे अर्ध. तुझे मित्र आता पाचच मिनिटात नाही तर दहा मिनिटात आपण जाऊ. ठिकठिकाणी असे दगडावर असे बोर्ड्स म्हणजे बोर्ड्स पेंट केलेले आहेत. आता जायचं आपल्याला वर. अजून बरंच आहे आडवा जिंदा. माणसं काय करतात झाडांवर वगैरे ब्लेड वगैरे ह्यांनी असं लिहितात जस ते इकडं होत वस वारुगडावर होत तस करू नये का की
तस के आपली बदनामी होती। पर्यावरणाची रक्षा, गडाची सुरक्षा। मावळा प्रतिष्ठान सदाशिव गड, निसर्गाचे जतन करा। गडावरती अस्भय वर्तन करू नका। मित्रांनो, इथं शिवाजी महाराजांची अशी दगडावर केलेली सुंदर अशी ही चित्रकला आहे आणि ही आहे कराड सिटी। मित्रांनो, किल्ला आता थोडाच राहिला आहे चढायचा आपला, 5 मिनिटातच आपण वर जाऊ। चला मित्रांनो, आता आपण वर जाऊ। इथं काही मित्र भेटलेले आहेत, आता ही किल्ल्याबद्दल जरा माहिती देतील। म्हणजे आता खालून आपल्याला हा किल्ला एकदम उत्कृष्ट आहे व या किल्ल्याचं नाव सदाशिवगड आहे। त्या बाजूला एक केशरी कलरचा झेंडा आहे, तुम्हाला वरती गेल्यावर पाहायला भेटेलच। व अजून काही मंदिर आहे, महादेवाचं दर्शन भेटेल तुम्हाला व वरून पाहायला व्यवस्थित स्वच्छ आणि चांगलं दिसतं। हे बघ इथं राजे, तिथून आपल्याला मध्ये जिथं सावली दिसते तिथून वर जायचंय। अजून 15 मिनिटं तिथून भरपूर झालं, मला वाटलेलं पोहचल लवकर पण थोडा वेळ लागला। इथे लिहिलं आहे गाडाच्या भिंतीवर, लिहू नका। इथे म्हणजे काय काय घरात असे जे पर्सन म्हणून असे लावले असतात दगडाच, ते इथे लावलेले आहेत। आता आपण वर जाऊ। चला मित्रांनो, आता आपण वर जाऊ। मित्रांनो, पायरी खूप जण चक्करण्यासारख्या आहेत आणि तिथे जरा दगडाचं कसं अशी दगड आहेत आणि तिथं आपण म्हणजे तिथे असं पिकनिक करायला जाऊ शकतो। आणि आता आपण वर जाऊ आणि तिथं असे हा किल्ला जास्त नाही, तिथं पण माणसं थोडा थोडा येतो म्हणून याचं एवढं संवर्धन करायला आहे। आणि इथे खाली जंगल एवढं छोटस आहे पण त्याच्या आत जायला तर भीती वाटते, का तिथे हरिण तसं असू शकतो आहे। मला अजून घाम आला आहे। अरे कुत्र, मित्रांनी बघा कसं लपून बसले। लावले तिथून आहे, तिथून पण आहे आणि पायरी मार्ग पण आहे। आता आपण वर जाऊ।
आता 5 मिनिटात आपण वर जाऊ। मित्रांनो आता आपण वर पोहोचलोय आणि एक 5 मिनिट वर जायला लागतील। खाली एक कराड म्हणजे कराड। आता आपण एक जोराची श्वास घेऊ। आणि थोडं रेस्ट करू आणि पाणी पिऊ आपण आणि मग पुढच्या प्रवासाला निघू। 2 मिनिट पाणी पिऊ आपण आणि मग वर जाऊ। मित्रांनो तिथं मग इकडून असं वर आणि इकडून असं म्हणजे जायला आहे। आता आपण जाऊ वर। मित्र इथे प्रतापगडचा दिन आहे नक्की। प्रतापगडची जी मेन माची आहे तीच आहे। 100% गॅरंटी आहे। मित्रांनो आता आपण जाऊ तिथून खाली बघायला। सगळे बघतात आपण पण जरा तिथे बघू। मित्रांनो या किल्ल्यावर म्हणजे यायला तुम्हाला ना 2 ते 3 बॉटल सोबत ठेवायला लागल। आणि या किल्ल्याला 1000 पायऱ्या आहेत। आणि जे पायऱ्या आहेत ते थकून देणारे आहेत। कारण पायऱ्याशी प्लेन नाही आहेत अशी आहेत। आता आपण बऱ्यापैकी म्हणजे आपण वर झालोय। मित्रांनो सह्याद्रीच्या रांगापासून हा किल्ला वेगळा झालेला आहे। आणि हा किल्ला म्हणजे जे अशी सह्याद्रीचे डोंगर असतात त्याला हा जॉईंट नाही आहे। हा सेपरेट किल्ला आहे। आता आपण वर जाऊ म्हणजे आलोय। आता आपण वर पोहोचलो आहे। आता प्रथम दर्शनी आपण सगळ्यात पहिलं महादेवाचं मंदिर करू। त्याच्यानंतर गडफेरी करू। सगळे बघू काय हाय काय नाही। आता आपण देऊ त्या महादेवाच्या मंदिराला भेट। जरा निळकंठेश्वर पण तुम्हाला नक्कीच फिरायला पाहिजे। काकी म्हणजे व्हिडिओ बनवतो मी। खूप चांगलं आहे। चढायला 1 अर्धा तर 1 तास लागल। स्टॅमिना ज्याचा स्टॅमिना कमी झाला अर्धा तास म्हणजे 1 तास। आणि जरा म्हणजे जो असं चढू नॉन स्टॉप चढल त्याला 1 तास। आणि निळकंठेश्वरला जातानाच पहिले 2 असे मूर्ती आहे। निळकंठेश्वरच सगळ्यात मोठ म्हणजे महादेवाची एवढी मोठी प्रतिमा आहे। खूप मोठी आहे।
खालून जे तुम्हाला मुख्य झाड दिसतं की ते झाड खालून पण मला वाटत होतं की ते काहीतरी असं आहे, पण ते झाड होतं जे खूप मोठं आहे आणि त्याच्या खाली बसणं म्हणजे स्वर्गामध्ये झोपणं। मित्रांनो, किल्ल्यात जास्त काही वास्तू नाही आहेत, फक्त दोन मंदिर आहेत आणि एक पाण्याचं टाकं आहे, असं बाकी काय नाही आहे किल्ल्यावर। पण तुम्ही या किल्ल्याला नक्कीच भेट द्या। वाव मित्रांनो, एक मोठं पिल्लू। मित्रांनो, आता आपण सदाशिव गडावरील महादेवाच्या मंदिरापाशी आलो आहे आणि इथे एक वीर आहे, इथे एक मंदिर आहे, बोर्ड एक लावलेला आहे। किल्ल्यावर दोन म्हणजे नंदीची पण मूर्ती केलेली आहे, शिवाजी महाराजांची पण मूर्ती आहे। मित्रांनो, इथं बघा महादेवाची तांदळाने बनवलेला ही पिंड। मित्रांनो, मंदिराच्या शेजारीच एक विहीर आहे, जी फारशी खोल नाहीये पण आतून पूर्ण दगडी आहे, बाहेरून पण हे दगडाने बनवलंय। आणि तिकडे शिवाजी महाराजांचं ते स्नान घर, बुरुज, ध्वज, अजून एक भुयार आहे, काकांनी तर सांगितलं होत। चला आता आपण तो गुरांना पाणी प्यायण्यासाठी आता नवीन मध्ये जुना पण हे तिकडून दिसून नाही येत,
पण ही अतिशय सुंदर ही मूर्ती आहे। काय काय माणसांना तर ती दिसत पण नाहीत मित्रांनो, इकडे आले तरी त्या दुर्गावर जास्त कोण जात नाही, पण आम्ही चांगलो आहे। ड्रोन शॉट वरून काढला तर हा डमरू सारखा दिसतो, पूर्ण डमरूच्या आकारासारखा आहे। ताकि तिकडून असा ट्रायंगल आहे, मध्ये असं प्लेन आहे आणि इकडे पण एक ट्रायंगल आहे, म्हणून तो डमरूच्या आकारासारखा होतो। म्हणून मला वाटतं म्हणून या किल्ल्याचं नाव पडले असेल असे। मित्रांनो, इथे एक पाण्याची छोटीस लेक होत, पण आता ते बुज म्हणजे झाले सुटले। मित्रांनो, किल्ल्याच्या शेवट म्हणजे बुरजाच्या साईडला आल्यावर आपल्याला इथं तीन पाण्याचे टाके दिसतात, पण त्याच्यामधलं एक टाक सध्या तर सुकलेला आहे। तुम्ही बघू शकता कशाप्रमाणे ही बेड का चला आता आपण जाऊ। आणि इथं त्यांनी सांगितलेलं की शिवाजी महाराजांचे दगडी स्नान घर आहे इथं, पण आता काय तिकडून पण नव्हतं दिसत, तिथं पाण्याचे टाके तीन दिसलेत। ते स्नान घर कुठे ते कळत नाहीये। ओहो हो हो मित्रांनो, इथं काय आणि जुन्या पायरे पण आहे। हे टाके आहेत वाटत, नाहीतर हेच स्नान घर असू शकत। मित्रांनो, मी एवढे किल्ल्यांचे व्हिडिओज बघितले युट्यूब वर, मला अशी कोणच ह्या टाके दाखवत नाहीत, पण आज मला दिसला मित्र। हे बघा मित्रांनो, स्नान घर कुठे आहे, स्नान घर घोड्याचे। खूप वेळानंतर आम्ही शोधून आम्हाला घोड्याचे पावलं मिळाले। हे बघा, इथं घोड्याचा एक पाऊल आहे जुन्या काळामधला, आणि इथं पण एक पाऊल आहे कुठे हा बघा। आता हे ह्याच्याबद्दल सांगणार आहेत, सांगा काय नाही। सईबाई त्यांच्या सख्यांसोबत ह्याच्या बरोबर खेळायच्या, हा यांचा खेळ होता त्यांच्या। सईबाई म्हणा, सोयराबाई म्हणा, पुतळाबाई या सगळ्या जण खेळायच्या, सहसा करून सईबाईच्या गडावर आल्यात, त्यामुळे सईबाईच खेळत होत्या सख्यांसोबत। आणि ते घोड्याचे
तर मित्रांनो आता आपल्याला कळालं आहे त्यांनी काय म्हणजे ते खेळ आहे आता कळालं आपल्याला पायऱ्यांच्या शेपवर केलेलं आता बसायला केलं असेल बस इथं बसून त्या खेळायच्या मित्रांनो आता आपण ती विहीर बघायला चाललो आहे जी आपण पहिल्यांदा वर आलो तिथे ती विहीर आहे तिथून मी म्हणलो की पहिले इकडचं बघून घेऊ बाकी जे जास्त आहेत ते पहिले बघून घेऊ मग ती विहीर करूया काय येतात काय आहे तिथे विहीर ती विहीर टाकली काय असेल ते मित्रांनो बघा अशी भयानक ही विहीर आहे आणि तिथं देव आहे कोणता ते सांगू नाही शकत तिथं जायला मार्ग नाहीये वाटत मला तिथून मार्ग आहे तिथे जायला तिथं हाय मार्ग जाऊ मित्रांनो तिथून हाय रस्ता पण आता आपल्याला दिसून अजून म्हणून आपण बिना वेळ वाया करस आपण तिथं नाही जाते आणि तिथून खाली पायऱ्या पण आहेत जायला जुन्या काळीच बनवल्यात आणि ही विहीर एकदम भयानक आणि सुंदर आहे बाकी अशी सुंदर दिसणारी ही विहीर मी कधीच नाही बघितली मित्रांनो सदाशिवगड हा तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बाय आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत शेजारची जी घंटा आहे तिला पण दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल बाय Thank you.
Oh, yeah.